कमी वेवलेंथच्या ज्या वेव्ज आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः अल्ट्रावायलेट किंवा यू व्ही रेज, त्याच्यानंतर एक्स रेज आणि गॅमा रेज हे कमी वेवलेंथच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. ओके, तर त्या आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत. अल्ट्रावायलेट रेजचा शोध हा जे रिटर यांनी लावला 1801 साली, आणि त्यांनी हे शोधलं की ह्या ज्या रेज आहेत अल्ट्रावायलेट रेज त्या मर्क्युरी पेपर लॅम्प किंवा इलेक्ट्रिक स्पार्क किंवा कार्बन आर्क लॅम्पने प्रोड्यूस करता येतात, किंवा सन सूर्य जो आहे तोसुद्धा अल्ट्रावायलेट रेज आपल्यापर्यंत तो एक सोर्स आहे अल्ट्रावायलेट रेजचा. अर्थातच अल्ट्रावायलेट रेज हे मनुष्याच्या स्किनसाठी चांगले नाही आहे, आणि त्याच्यामुळे जो अवकाशावरती जो ओझोनचा लेअर आहे तो निसर्गाने अशी किमया केली की अल्ट्रावायलेट रेज हे ओझोन लेअर ॲब्झॉर्ब करून टाकतात आणि पृथ्वीपर्यंत ते पोचत नाहीत आणि त्याच्यामुळे स्किन कॅन्सर वगैरे होत नाही. ओके, तर तो अत्यंत आवश्यक ओझोन लेअर आहे अवकाशामध्ये जो अल्ट्रावायलेट रेज जे सूर्याचे आहेत ते ॲब्झॉर्ब करून टाकतो अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्येच. ओके, सो अल्ट्रावायलेट रेज इज इमिटेड बाय सन बट दे डू नॉट रीच द अर्थ ॲटमॉस्फिअर बिकॉज ऑफ ओझोन. ओके, अल्ट्रावायलेट रेज जे आहेत ते दे प्रोड्यूस फ्लोरोसन्स म्हणजे प्रकाश. ओके, इन सर्टन मटेरियल सच एज फॉस्फरस. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टसुद्धा अल्ट्रावायलेट रेजमुळे तयार होतो. दे कॅनॉट पास थ्रू ग्लास, म्हणजे ग्लासमधनं ते पास होत नाही अल्ट्रावायलेट रेज. ओके, पण काही मटेरियल्स आहे ज्याच्यामधनं ते पास होऊ शकतात, उदाहरणार्थ क्वार्ट्ज आहे किंवा रॉक सॉल्ट आहे किंवा फ्लोराईड आहे, याच्यामधनं ते पास होऊ शकतात अल्ट्रावायलेट रेज, मात्र ग्लासमधनं ते पास होऊ शकत नाही. आणि दे पोजेस द प्रॉपर्टी ऑफ सिंथिसायझिंग विटॅमिन डी वॅन स्किन इज एक्सपोज टू दॅम. ओके, पण मी सांगितलं की जर जास्त प्रमाणात जर तर गेलं तर स्किन कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. ओके, सो विटॅमिन डी कॅन बी प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ अल्ट्रावायलेट रेज सिंथिसायझिंग इन द स्किन. ओके, आपल्या शरीराच्या स्किनमध्ये त्याचा वापर कशासाठी करतं, तर युजेस जे आहे अल्ट्रावायलेट रेजचे, दे डिस्ट्रॉय जर्म्स अँड बॅक्टेरिया आणि जर्म्स ते डिस्ट्रॉय करतात. ओके, त्यामुळे स्टेरिलायझेशनमध्ये सर्जिकल इन्स्ट्रुमेंटच्या म्हणजे प्युरिटी आणण्यासाठी सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये बॅक्टेरिया असू नयेत आणि जर्म्स असू नयेत, कारण ते सर्जरीसाठी वापरतात, ऑपरेशनसाठी वापरतात, त्याच्यामुळे अल्ट्रावायलेट रेज वापरतात. किंवा हे जे चोर समजा घरात शिरला किंवा सिक्युरिटी सिस्टम असते त्याच्यामध्ये सुद्धा अल्ट्रावायलेट रेजचा वापर होतो. त्यानंतर हे जे हिऱ्यांचे व्यापारी असतात त्यांच्याकडे अल्ट्रावायलेट रेजचं उपकरण असतं ज्याच्यामुळे त्यांना ओळखता येतं की खरा हिरा कुठला आहे आणि बोगस फेक हिरा कुठला आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा केमिकल कंपाऊंडच्या ॲनालिसिसमध्ये अल्ट्रावायलेट रेजचा वापर होतो, आणि अनेक जे फेक पेपर्स आहेत फॉर्जरी म्हणतो आपण त्याला फेक पेपर्स, त्याचा पर्दाफाश या अल्ट्रावायलेट रेजच्या सहाय्याने त्या यंत्राने करता येतो. त्यामुळे अल्ट्रावायलेट रेज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट रेज विथ व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स. एक्सरेजबद्दल आपल्याला माहिती की आपल्याला एक्सरे काढता येतो, आपला एक्सरे काढून आणा डॉक्टर म्हणतो, तर जे एक्सरेज आहेत ते रोंटगन या जर्मनच्या शास्त्रज्ञाने शोधून काढले होते. आणि एक्सरेचा ते हाय एनर्जी EM वेव्ज आहेत, वेवलेंथ कमी आहे एनर्जीज हाय, दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, दिस इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. ते गॅसला आयनाइज करू शकतात, गॅसच्यामध्ये गॅसला आयन्समध्ये रूपांतरित करू शकता, म्हणजे जेव्हा एक्सरे पास होतो गॅसला आयन्समध्ये पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयनमध्ये, आणि त्याचं पेनिट्रेटिंग पॉवर खूप चांगला आहे, त्याच्यामुळेच आपल्याला एक्सरे काढायला लागतो डॉक्टर, पेनिट्रेटिंग पॉवर इज व्हेरी हाय. आणि त्याचा डोस जर जास्त झाला तर कुठलाही जिवंत माणूस किंवा प्लांट हा मरून जाऊ शकतो, इट्स व्हेरी हार्मफुल. त्यामुळे एक्सरेच्या रूममध्ये इतर लोकांना येऊ देत नाही हे आपल्याला माहिती आहे.
यूज का आहे तर बॉडीचा जो स्ट्रक्चर आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक्सरेचा वापर होतो, क्रिस्टलचा स्टडी करण्यासाठी वापर होतो, एक्सरेचा फोटोग्राफ मी सांगितलं की फ्रॅक्चर झाला आहे तर डॉक्टर सांगतो की एक्सरे काढून आण, सी टी स्कॅनमध्ये वापरतात एक्सरे, काही मेटल धातू असतील त्याच्यामध्ये क्रॅक जर आहेत का नाही ते चेक करण्यासाठी एक्सरेचा वापर होतो, किंवा अफू आहे का किंवा एक्सप्लोजिव्ह आहे का नाही याच्यासाठी पोलीस एक्सरेचा वापर करू शकतात. ओके, सो द एक्सरे हॅज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. हाय एनर्जी विथ गुड पेनिट्रेशन पॉवर, लो वेवलेंथ इज द स्पेशल प्रॉपर्टी ऑफ एक्सरे. गॅमा रेज जी सर्वात कमी वेवलेंथची आहे पण हायेस्ट एनर्जी आहे, ऑल्सो अन इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. तर गॅमा रेज हाय विलियार्डने शोधून काढले होते. दे आर हाय एनर्जी ईएम वेव्स, दे ऑल्सो आर व्हेरी व्हेरी हाय पेनिट्रेटिंग. ओके, हाय एनर्जी म्हणजे हाय पेनिट्रेटिंग, त्यांच्यामध्ये आयनायझिंग पॉवर आहे अँड दे कॅन किल द लिव्हिंग सेल्स. त्याचा वापर फूड प्रिझर्वेशनसाठी करतात, रेडिओथेरपी कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जी रेडिओथेरपी वापरतात ट्यूमर घालवण्यासाठी, कॅन्सर घालवण्यासाठी, तर त्या रेडिओथेरपीमध्ये गॅमा रेजचा वापर होतो आणि न्यूक्लिअर रिॲक्शन्समध्ये सुद्धा गॅमा रेज तयार होतात. ओके,